नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? महादेव कुंभारकर. कुंभारकर, तुमचं शिक्षण किती? तुमच्या पुढल्या वर्गात होते. कितीला होता तुम्ही माझ्या पुढल्या वर्गात? अकरावीला. तुमची मुलं काय करतात? ते करतात शेतीला जोड व्यवसाय थोडा थोडा. एक वकील आहे, दोन वकील आहे, पण एक वकील करत नाही, कंपनी करते आणि एक स्पेशलिस्ट होते. कुठं प्रॅक्टिस आहे? सासवडला का पुण्यात? सासवड पुणे. कुठं आहे? ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्र. आता हे जे सयाजीराव गायकवाड पुस्तके आहे तुमच्याकडचं आहे काही? हो. किती पुस्तकं आहेत तुमचं? असतील 400-500. 400-500. कोण वाचतं आहे? तुम्हाला आवड आहे वाचण्याची का घरात कोणाला आहे? माझ्याकडे घरात सगळीच वाचणारी मंडळी. कोण कोण आहे कुटुंबात तुमचं? 3 मुलं, 1 मंडळी, 3 शेला, 1 नातू. नातू कितवीला आहे? तू आता असेल नर्सरी. नर्सरी. सुनबाई सगळे शिकलेले आहेत. हो. मंडळी? मंडळी. शेतीत काय काय केलं तुम्ही? शेतीत कांदा होता, अंजीर, ज्वारी, गहू, हरभरा. अंजीर किती? 105 झाड आहे. मग आता निघाला अंजीर का? नाही, आता जोरात चालू आहे, पण मार्केटचं सध्या जास्त व्यवस्था पडली झाली. ती वाचण्याची आवड कधीपासून लागली तुम्हाला? शाळे घेऊन नकोसून. आता कोणकोणती पुस्तकं वाचताय तुम्ही? आता स्वातंत्र्यवीर सावरकर, हां, विश्वासराव पाटलांची झाडा झडती. अरे वा, असे सगळ्यांचे नाव आहे. शेतात काम कधी करता? वाचन कधी? शेतात काम करून एक पार करून आलो. सकाळ जाऊन आलो. हा, 6 ते 2 गाळच पडत नाही. 2 सासूला सकाळी 6 हा. पाण्याचे टायमिंग टेबलच तसं आहे. आता सगळी शेतकरी 6 ते 2 पाणी जात. पाणी उपलब्ध असते? पहिले पाणी येतं. लाईट पाणी येत चांगले. लाईट असते सकाळी? असते नसते, सगळं सोसावं लागतं. आता शेती परवडते का तुमचं काय म्हणत? किती शेती आहे तुम्हाला? मला 24 एकर शेतली. 24 एकर सगळं दिसतंय का? नाही, 10 एकर दिसतं, बाकी जे राहील. 10 एकर जरी बागायती करायची म्हणलं तर आणखी मजूर लागणार ना? लागतात. सगळी शेती काय कंपल्सरी येतच नाही. मला तर शक्य कुठे राहिलं तर काँग्रेस घेऊ. शक्य नाही एवढं मोठं. आता शेती ही आर्थिकदृष्ट्या परवडती का? शेती आर्थिकदृष्ट्या जरी परवडत नसली तरी शेतीला पूरक व्यवसाय येते. तर काय काय करता? नाही, मी नाही काय करीत. मला तेवढंच जमतं शेतीचं. एक जेवणाचा फक्त प्रश्न मी मिळतो. माझी शेती एवढ्यावर चालते आणि माझ्या शेतीवर कुणी लई सहस अवलंबून गेले. माझ्या शेतीवर अवलंबूनच नाही. कुणी गहू, ज्वारी, बाजरी झाली की माझी शेती उत्तम झाली आणि तिन्ना शेती झाली असं मी समजतो. मुलं कुठं राहिलं? इथंच. सगळं इथेच आहे? हो. तिन्ही मुलं इथे राहिली, सगळं कुटुंब इथेच राहिलं. आता कोरोनाबाबत तुम्ही काय काळजी घेता? आम्ही इकडे करोनाबाबत अशी काळजी घेतो की मी स्वतः माझ्या घराचा वाटा तेव्हा आणलाच नाही. आजच प्रथम आलो. ती बी प्रदीप सर आल्यात, संगमेश्वरचे संस्थापक आल्यात आणि माझे पाठीमागले वर्ग मित्र म्हणून. आपल्या लई वर्गात पैसे झाला नाही. श्यामजीर बे वगैरे होते बरोबर, पण मी वळखायला सोड त्याच्यात. तुम्ही त्याच्यात झळकलं ना संगमेश्वर, त्याच्यामुळे. पण परत इथं उदाच्या वाडीत राहून तुमचे इतके चांगले विचार, तुमच्या वडिलांचे संस्कार का तुमचे शिक्षण घेतलं तुम्ही? कशामुळे तुम्ही एवढं चांगले वाटता? आता संस्काराने तर माणूस सक्षम बनतो बरोबर, पण त्याला पूर्व पिढीचं सुद्धा व्हायचं थोडं नाही लागत. काय लागतं अंश ते पण असावं लागतं आणि ते आम्हाला बाळ कळू शकतं. माझे वडील पोलीस पाठवली बर, वन पोलीस उद्याच्या वाडीचे डिवायशन नंतर झालं. त्यापूर्वी एकूण गावचे ते सरपंच होते बर. काय वडिलांचं नाव? दिवासकरम कुंभारकर. कधी होते सरपंच ते? ते सरपंच होते साधारण 67 साली. 67 साली. वडील सुद्धा करते करवते होते. हो, गाव सांभाळत होते. तालुका लेवलच होती त्यांची. त्यांचं नादच नाही.
आणि आता तुमचं करायचं नाही, माझं कर माझं कर काय कोणाच्या नादीत नाही सगळ्यांना देत लोक तुम्हाला भेटत का कोण कोणाला भेटतो पण त्यो झगडाचे वाघसिंहाला भेटतो का सिंह वाघाला भेटतो आता हे सयाजीराव गायकवाड बडोद्याचे राजे होते, बाबासाहेब आंबेडकरांना यांनी घडवले, परदेशात पाठवले, तीन स्कॉलरशिप दिले, तीन स्कॉलरशिप दिले काय, तीन स्कॉलरशिप दिले कसं काय, तीन स्कॉलरशिप म्हणजे आता जर तसं इतिहास त्यांचं सांगायचं ठरलं तर हा कळवणचा गोपाळ म्हणून मुलगा गुरु वाळणारा पाणी येत उड्या मारणारा म्हणजे ती कळवणचं पाटील करायला नक्की बरोबर. ज्यावेळी जमनाबाईंना दत्त महाराजची मंजुरी ब्रिटिश पार्लमेंटने दिली त्यावेळी त्यांनी शोध केला की आपल्या गायकवाड घराण्याचा कोणीतरी कुठं माणूस वंशीवेर आहे का. बर तेव्हा ज्यावेळी मल्हाररावनी त्या बडोद्याच्या गादी हक्क सांगितलं म्हणजे त्यांच्या कुलगीरांनी तिथली तिथे पण तो ब्रिटिश पार्लमेंटने नामंजूर केला. मग त्यांचा शोध झाला तर ती शोध आपल्या नगरच्या पलीकडच्या जिल्ह्यामध्ये एक कळवण गाव आहे, त्या कळवण गावामध्ये जे आपले वंशज आहे असा शोध लागल्यानंतर तिथे जाऊन त्या मुलांना आणलं. तर ही मुलगा मुळातच जात्यात दाटशी होतं आणि त्यांना तिथं विचारलं, प्रत्येकाची वेगळी वेगळी मुलाखत घेतली दिवाणसाहेबांनी, त्यावेळी सगळ्या मुलांना विचारलं तर की काय काय कुणी काय कर तसं तरी सांगून दिली. पण हा गोपाळराव म्हणजे सद्यस्थितीतले सयाजीराव गायकवाड हे काय म्हणले, मी या ठिकाणी राजा व्हायला आलो, डायरेक्ट राजा व्हायला आलोय म्हणलं शिक्का मुक्त. उदाच्या वाडीचे पोलीस पाटील इतके अभ्यास होय की त्यांनी अशा प्रकारचं स्वतःच्या घरामध्ये ग्रंथालय केलेलं आहे. आई वडिलांच्या संस्कारामुळं शेती करणं त्यांनी स्वतःच्या मुलांना शिकवलं, सुना शिकलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकरी राहून अशा प्रकारचे चांगले संस्कार असणारी सुसंस्कारित घरं आहेत म्हणून ही भारताची प्राचीन परंपरा आजही टिकून आहे. एकत्र कुटुंब पद्धती असेल, आईवडिलांचा वारसा असेल, तो जतन करणं, पुढं चालवणं, नातोंडापर्यंत आपलं कुटुंब एकत्र ठेवणं, अशा प्रकारचा एक आदर्श अशा प्रकारचं कुटुंब या पोलीस पाटलांनी उदाची वाडीत सांभाळलेलं आहे. माझ्यासारख्या एका पूर्वाश्रमेच्या मित्राची देखील आज देखील त्यांनी कायम आठवण ठेवलेली आहे, हे सुद्धा मला आश्चर्याचा एक मोठा धक्काच त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद.